नमस्कार, मी स्वीटी, वीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत. नागपूर रेल्वे स्टेशनवरून 6 महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात अखेर रेल्वे पोलिसांना यश मिळालंय. सूर्यकांता विश्वनाथ कोहरे वय 40 वर्ष असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिच्या तावडीतून चिमुकल्या बाळाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या आईच्या कुशीत सोपवलंय. बघूया काय आहे सविस्तर घटना. ललिता आणि उमाकांत इंगळे वय 30 वर्ष हे दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील राजुरा येथील रहिवासी आहे. त्यांना एक 5 वर्षाचा तर दुसरा 6 महिन्याचा चिमुकला असून त्याचे नाव राम आहे. बुधवारी सायंकाळी गोंदिया येथे जायला निघाले. दरम्यान बडनेरा रेल्वे स्थानकावर त्यांच्याकडे एक महिला आली. तिने इंगळे दाम्पत्याशी सलगी करून कुठे चालले, काय करता वगैरे माहिती काढली. इंगळेनी गोंदियाला जात असल्याचे सांगताच आरोपी महिलेनी आपणही गोंदियाला जात आहे असे सांगितले. नंतर ते सर्व रात्रीच्या पुणेहटिया एक्सप्रेसने नागपूर स्थानकावर पहाटे 2:15 पोहोचले. गोंदियाला जायला सकाळची गाडी असल्याने त्यांनी फलाट क्रमांक 4 मुक्काम केला. झोपी गेले. सकाळी 7:30 उमाकांतला जाग आली तेव्हा त्याला 6 महिन्याचा राम आईच्या कुशीत दिसला नाही. नंतर बाजूला महिलाही गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी RPFच्या माध्यमातून रेल्वे पोलीस ठाणे गाठले. चिमुकल्याच्या अपहरणाची तक्रार ऐकताच हादरलेल्या रेल्वे पोलिसांनी लगेच फलाट क्रमांक 4 CCTV फुटेज तपासून 24 तासाच्या आत आरोपी महिलेला अमरावतीहून अटक केली. आरोपी महिला सूर्यकांता ही मूळची मुलताई बैतूल मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. तिला 2 मुली असून त्यातील एकीचे लग्न झाले आहे. पतीचे निधन झाल्यामुळे तिच्या दुसऱ्या मुलीचा सांभाळ तिची मोठी मुलगी व जावई करतात. मोलमजुरी करताना सूर्यकांताची गवंडी काम करणाऱ्या अक्षय बाबाराव आटनेरे वय 32 वर्ष याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांनी 1.5 वर्षापूर्वी मंदिरात लग्न केले. गेल्या आठवड्यात ते पुसला वरुड जिल्हा अमरावती येथे राहायला आले. सूर्यकांताने ऑपरेशन झाले असल्यामुळे ती पुन्हा आई बनू शकत नाही. मुली आणि जावयाशी संबंध तोडल्याने तिचे मातृत्व उसळी मारू लागले. त्यामुळे तिने हा गंभीर गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपी सूर्यकांता कोरे बाई, उमर 40 साल, मूल रहिवासी है, मुलताई जिला बैतूल की है. और ये 4-5 दिन पहले ही जो अमरावती जिला है उसमें वरुड़ जो गांव है उसके नजीक एक छोटा सा गांव है पुसला, वहां रहती है. और फिरियादी जो है उमाकांत अशोक इंगड़े, उम्र 30 साल, ये राजूरा बाजार तहसील वरुड़ का ही है. ये जब ट्रैवलिंग कर रहे थे 10/7/24 को बडनेरा रेलवे में गाड़ी में, तब वो ट्रेन में इनकी पहचान हो गई. और जो फिरियादी फैमिली है उमाकांत, इसके साथ 2 बच्चे थे. इसमें एक छोटा 6 महीने का छोटा बच्चा था इनका. जब ये रात को 1:45 को रात को नागपुर स्टेशन उतरे, यहाँ पे वो 4 बजे रात को सो गए. और बच्चे को जो आरोपी महिला है सूर्यकांता, इसने सब ये सोने के बाद 7:30 बजे इनको बच्चों को भगाया. और बाद में CCTV फुटेज जो ट्रेन में था, हमने सारे CCTV फुटेज ठंगाले, 5-6 टीम बनाई. और ट्रेन में जो CCTV फुटेज थे उसमें मेमो जो गाड़ी है वर्धा से नागपुर और नागपुर से वर्धा आना जाना होता है, तो उसमें इसका लोकेशन जो CCTV फुटेज ट्रेन के मिले, अंदर ट्रेन में जो CCTV थे उसके मिले, वहां से पता चला. और उसने ये गाड़ी की लास्ट मोमेंट 9:34 सवेरे की थी. तो फिर वहां से ये ट्रेन का पता चला. फिर हमारी टीम वहां पहुंची और वरुड़ गांव में, हमने छोटा सा वरुड़ गांव है और ये जो वरुड़ गांव है अलग है, ये आता है वर्धा डिस्ट्रिक्ट में. तो वहां से गांव में पता चला कि भाई ने वहां किन लोगों से पैसे मांगे कुछ खाने पीने के लिए और अपने गांव जाने के लिए भी मदद मांगी. वहां से एक फोन भी किया, तो जहां जिस इसम से फोन किया वो इसम भी पुलिस को मिल गया. उन्होंने फिर वो पहुंची कि नहीं इसके लिए पुलिस के द्वारा हमने फोन करवाया, तो वो जवाब मिला कि वो भाई खुद बोली कि हाँ वो पहुंच गई है जो उसका गांव है पुसला, और जो वरुड़ गांव जो है वहां क्या है, वहां पे वो पहुंच गई थी. फिर वो लोकेशन से पुसला गांव हम टीम पहुंच गए पुलिस की, और वो बच्चों को साथ में और आरोपी महिला को साथ में लेके हम आए. महिला अभी पहुंची है, आरोपी महिला, उसको मेडिकल ट्रीटमेंट के लिए पहले भेजा है. और इसमें हम बहुत
गहराई में तपास इन्वेस्टिगेशन करेंगे। इसका मकसद क्या, खुद को रखना था, किसी को बेचना था या किसी को हैंडओवर करना था, इसके साथ कौन लोग थे, इसके उसका कस्टडी मांग के कोर्ट से उसको ये सारा पूछताछ करेंगे और फिर वो निष्पन्न होगा। सर ये बेहतरीन कामगिरी जीआरपी पुलिस ने की है,